91व्या स्टेट आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेचं उद्घाटन आज मुंबईतल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात पार पडलंय. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे ट्रस्टी मोहन राणे, राजू रावल, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट कोच वर्षा उपाध्याय आणि पवन भोईर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालंय. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 174 जिल्ह्यातील तब्बल 350 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी जवळजवळ 400 ते 500 खेळाडू या ठिकाणी पार्टिसिपेशन करण्यासाठी आलेले आहेत आणि ही स्पर्धा आपण मुंबईमध्ये प्रथमच भरतो आहोत आणि हा आमच्या समितीला आणि या प्रबोधनकार संकुलाचा अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. ज्या वयोगटामध्ये खेळाडूंना नर्चर करण्याची आवश्यकता असते हा असा वयोगट आहे आणि यामुळे या वयोगटातील खेळाडूंना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं वातावरण, त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीचे इक्विपमेंट्स आणि त्यांना अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं अगदी 8 वर्षापासून मुलांचा आणि मुलींचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. जवळजवळ 300 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि वारंवार अशा स्पर्धा होणं हे खूप गरजेचं आहे. माझं हमेशा म्हणणं आहे, मी स्वतः एक हॉकी प्लेअर होता म्हणून आणि इकडच्या विश्वस्तावर मला जो मला माहिती आहे आणि खास मी आभारी आहे माझे दुसरे विश्वस्त डॉक्टर मोहन राणे, अमर उपाध्याय आणि इकडे विशेष व्यक्ती बसलेली आहे तुमच्यामध्ये डॉक्टर क्लिनिकल क्वालिटीज घ्यायच्यासाठी. हा स्पोर्ट्स डॉक्टर जे इकडे बसलेला आहे तो MD स्पोर्ट्स केलेला आहे त्याने रशियामधून.